त्यानंतर इंटरलॉकिंग स्पर्स ज्याला आपण म्हटलं की जे इंटरलॉकिंग स्पर्स आपल्याला या ठिकाणी दिसतील आणि त्यामध्येच आपल्याला मोठ्या प्रमाणात व्ही शेप व्हॅली सुद्धा डेव्हलप झालेली दिसते की जे इंटरलॉकिंग स्पर्स मध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसून येईल. त्यानंतर दिस इज द फॉर्मेशन फॉर फॉर्मेशन ऑफ वॉटरफॉल. म्हणजे जर आपण पाहिलं तर आता आपण म्हटलं की हार्ड रॉक आणि सॉफ्ट रॉकचे जे स्ट्रक्चर्स असतात त्या स्ट्रक्चर्सनुसार आपल्याला प्रामुख्याने वॉटरफॉल्स डेव्हलप झालेले दिसते आणि वॉटरफॉल किती मोठा आहे किंवा किती छोटा आहे ते सुद्धा आपल्याला नदीच्या पाण्याच्या प्रमाणावरती वेगावरती आणि मासवरती अवलंबून दिसतं. कारण ते तीन घटक प्रामुख्याने टोटल नदीच्या कार्यामध्ये किंवा फीचर्सच्या डेव्हलपमेंटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मोठा रोल त्याला आपण म्हणतो तो निभावत असतात. समजा इथे पहा तुम्ही की एक आफ्टर काही दिवसानंतर किंवा आफ्टर सम इयर्स इथं आपल्याला असं तयार झालेलं दिसेल की प्लंग पूल ज्याला आपण म्हणतो ते पूल तयार झालेले दिसतील की जे पूल्स की ज्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने तुम्ही जर वॉटरफॉल पाहिले तर मोठ्या प्रमाणात खड्ड्यासारखा भाग किंवा ज्याला आपण पूल्स प्लंग पूल्स म्हणतो ते तयार झालेले दिसतात आणि हे कुठे दिसतील की जिथं सॉफ्ट रॉक किंवा सॉफ्ट रॉकचं प्रमाण जास्त आहे. कधी की प्रामुख्याने आपण जर तुम्ही सह्याद्रीच्या रिजनमध्ये पाहिलं तर तुम्हाला हे दिसणार नाही कारण तिथं बेसाल्ट आणि अग्निजन खडक असल्यामुळे हे जर आपण ज्या ठिकाणी सॉफ्ट रॉक्स आहेत त्या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात हे डेव्हलप झालेले दिसून येतील. हा वॉटरफॉल आहे शरावती नदीवरचा ज्याला आपण गिरसप्पा असं म्हणतो आणि तो आपल्याला त्या ठिकाणी प्रामुख्याने तयार झालेला दिसून येईल. हा फोटो जो आहे तो रेनी सीझन मधला आहे. अदरवाईज इतर वेळी जर तुम्ही पाहिलं तर त्यामध्ये अमाऊंट ऑफ वॉटर किंवा जे व्हॉल्यूम आपण म्हटलं ते कमी असलेलं प्रामुख्याने दिसेल. देन पुढचा फीचर्स आहे की रॅपिड्स. जे रॅपिड्स आपल्याला प्रामुख्याने नदीच्या फर्स्ट स्टेजमध्ये तयार झालेले दिसतील की जे ज्याला आपण धावत्या किंवा म्हणतो थोडक्यात मराठी त्याला धावत्या असं म्हटलं जातं रॅपिड्स की एका पाठोपाठ त्या ठिकाणी छोटे छोटे आपण थोडक्यात स्टेजेस तयार झालेले दिसतात. जसे जसे स्टेप्स असतात आपल्या पायऱ्या त्या पद्धतीनं तयार झालेले आहेत आणि ते मेनली तयार होतं बिकॉज ऑफ द सॉफ्ट अँड हार्ड रॉक. की हार्ड रॉक आणि सॉफ्ट रॉकचे जर लेयर्स असतील तर त्या लेयर्समुळं प्रामुख्याने हे आपल्याला तयार झालेले दिसून येते. त्यानंतर एक अशी कन्सेप्ट की लोड म्हणजे रिव्हरचा जो लोड असतो की लोड म्हणजे काहीतरी मटेरियल जे मटेरियल रिव्हरमध्ये साचतं त्याला लोड असं म्हटलं जातं. हा जो फोटो आहे तो जर आपण पाहिलं तर हा फर्स्ट स्टेज मधलाच आहे. अपर जे आपण पाहतोय व्हॅलीचा अपर स्टेज त्या अपर स्टेजमध्येच हे आहे. जसं आपण आता म्हटलं की जे बोल्ट्स होते की जे बोल्ट्स हलण्यासाठी किंवा पुढे जाण्यासाठी पाण्याचे प्रमाण जास्त लागतं आणि ही रिअरली घडणारी कन्सेप्ट आहे. सेम तसं समजा हे जर बोल्ट्स असतील मोठमोठे तर हे जर मूव व्हायचे असतील तर पाणी त्या ठिकाणी जास्त लागणार आहे. जसं आता आपण पाहिलं होतं त्या पद्धतीने सो ते ह्याला आपण लोड असं म्हणतो की जे मटेरियल नदीच्या बेसिनमध्ये साचलेलं आहे ते किंवा हे तुम्हाला हा पण लोडच आहे पण त्याचा शेप मात्र वेगळा आहे. आत्ताचा जो होता तो आणि हा यांचा आकार वेगळा आहे. हे गोल झालेले आहेत याचा अर्थ आपल्याला त्याचं एक्सप्लेनेशन करता येऊ शकतं की इथं पाण्याचा वेग हा कमी असेल का जास्त जास्त असेल आणि त्यामुळं एकमेकांना घर्षण होऊन त्या ठिकाणी त्यांचा आकार बदललेला आहे. हे सुद्धा लोडच आहे ज्याला आपण बेड लोड म्हणतो तो लोड आहे पण त्यामध्ये त्याचा आकार बदललेला आहे बिकॉज ऑफ द व्हेलॉसिटी आणि तीच खूप महत्वाची आपल्याला टोटल रिव्हरच्या बेसिनच्या स्ट्रक्चरमध्ये प्रामुख्याने असलेली दिसेल. देन मिडल स्टेज जे आपण म्हणतो तो मिडल कोर्समध्ये जर आपण पाहिलं की जसं आपण सुरुवातीला नदी ऍक्टिव्ह होते त्यानंतर मिडल कोर्सला आल्यानंतर ती थोडीशी हळूहळू आपल्याला शांत किंवा कमी झालेली दिसेल. तिचं स्पीड कमी झालेलं दिसेल कारण जसं आपण म्हटलं की पायथ्याला आल्यानंतर नदीचा जो फुटप्रिंटचा जो एरिया असतो त्या एरियामध्ये जर जवळ डोंगराच्या येते नदी त्यावेळेस आपल्याला प्रामुख्याने ही नदी स्लो झालेली दिसेल आणि मग मिडल स्टेजमध्ये जे आढळणारे जे फीचर्स आहेत त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला दिसेल मेंडर्स अँड ऑक्सब्लू जे लेक्स आहेत ते आपल्याला प्रामुख्याने असलेले दिसतील. त्यामध्ये इरोजन हे सायलेंटली असतं कमी असतं ॲज कम्पेअर फर्स्ट स्टेज सारखं नसतं त्या ठिकाणी ते कमी होतं कारण मिडल स्टेजमध्ये नदी ही प्लेन एरियाच्या एरियावरती आलेली असते आणि मग डिपोजिशनल जे थर्ड स्टेजला नदी कार्य करते तेही नदी इथं आपल्याला प्रामुख्याने केलेलं कार्य दिसेल आणि मग त्यामध्ये प्रामुख्याने लॅटरल जे इरोजन आहे ते इरोजन आपल्याला प्रामुख्याने इथं जास्त दिसतं आणि त्याचबरोबर डिपॉजिशन सुद्धा त्या ठिकाणी नदी
करत असते. आता हे सगळी जी अमाऊंट आहे म्हणजे डिपॉझिशन असेल किंवा इतर ज्या या गोष्टी आहेत लॅटरल इरोजन वगैरे हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला कशावरती अवलंबून आहे तर त्या मासवरती म्हणजे नदीचा जो लोड म्हणतो आपण की ज्या नदीमध्ये जो मटेरियल आहे त्या मटेरियलवरती या गोष्टी अवलंबून असलेले दिसतात आणि ते चेंजेस होतात त्यानुसार डिपॉझिशन असेल किंवा लॅटरल इरोजन असेल. जे मेंडर्स त्याला आपण म्हणतो की वळणावळणाची जी नदी वाहते त्याला आपण मेंडर्स म्हणतो. त्याच्या स्टेजेस दिलेल्या आहेत की सुरुवातीला असणारे नदीचा फ्लो सेकंड स्टेज मध्ये त्या ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी डिपॉझिशन दिसेल इन साइडला. त्यानंतर फोर्थ जर थर्ड स्टेज आपण पाहिली तर नदीची जो डिपॉझिशन आणि इरोजन हे जे स्ट्रक्चर आहे हे आपल्याला प्रामुख्याने चेंज झालेले दिसतात. त्याचं उदाहरण आपल्याला पुढे दिसेल की प्रामुख्याने जर आपण हा डायग्राम पाहिला तर त्यात आपल्याला सगळ्या कन्सेप्ट दिसतील की स्लिप ऑफ स्लोप जो आहे हा स्लोप या ठिकाणी नदी डिपॉझिशन करते आणि हा जो कॉर्नर आहे किंवा हा जो एरिया आहे की ज्या ठिकाणी नदीचा बेंड आपल्याला जास्त असलेला दिसतो या बेंडवरती इरोजन जास्त आहे कारण इथं व्हेलोसिटी किंवा पाण्याचा फ्लो हा जास्त आहे इकडं कमी आहे आणि म्हणून या ठिकाणी केलेलं इरोजन नदी त्या ठिकाणी इथं आपल्याला डिपॉझिट केलेलं दिसेल. हे जे डिपॉझिशन आहे हे पाठीमागे कुठेतरी कॉर्नरला इरोजन केलेलं आहे म्हणजे स्लिप ऑफ स्लोपला इथं इरोजन डिपॉझिशन करते आणि त्याच्या अपोजिट त्या ठिकाणी ती इरोजन करते आणि त्यामुळं साहजिकच जी मेंड्रिंग जी आपल्याला म्हणतो वळणावळण जी नदीला असतात ती तयार झालेली प्रामुख्याने दिसते. त्यानंतर ओक्सबो लेक ज्याला आपण म्हणतो की ज्याला नालाकृती सरोवर सुद्धा म्हटलं जातं बरोबर की हे ही जी प्रोसेस आहे ही ज्यावेळेस नदी वळणाने वाहते किंवा जे मेंडरिंग्स आहेत त्यांची पुढची स्टेज आहे की ज्यावेळेस समजा इथं जर आपण पाहिलं की हा जो एरिया आहे या ठिकाणी नदीच्या फ्लोमुळं समजा नदी जर अशी वाहत असेल इथे एरो केलेला आहे पहा की हा जो पोर्शन आहे हा जास्त प्रमाणात इरोडेड होईल त्याचं मटेरियल त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी साचं डिपॉझिट केलेलं दिसेल आणि मग हा पोर्शन कमी होत जाऊन सेकंड जर एक्झाम्पल पाहिलं आपण तरी आपल्याला पोर्शन कमी झालेला दिसेल आणि शेवटची जर डायग्राम तुम्ही पाहिला तर आपल्याला हे जे लेक्स आहेत ते तयार झालेले दिसतात आणि मग ते प्रामुख्याने आपल्याला नदीची जी प्रोसेस आहे म्हणजे इरोजन करण्याची आणि डिपॉझिशन करण्याची जी सेकंड स्टेज आपण त्याला म्हणलं त्या मिडल स्टेजमध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसते. हे मिसिसिपी नदीचं जे ओक्सबो लेक ज्याला आपण म्हणतो किंवा नालाकृती सरोवर ते आपल्याला प्रामुख्याने त्याचा डायग्राम दिसेल की हे जे सरोवर आहे ते त्यामुळं डेव्हलप झालेलं आहे. नदीची जी दिशा आहे ती बघा बदललेली आहे आणि नदी या साईडनी गेलेली दिसते तुम्हाला लेफ्ट साईडनी आणि हा त्या ठिकाणी तयार केलेला सरोवराचा परिसर. त्यानंतर हे एक एक्झाम्पल आहे की जे नदीचं जे मेंड्रिंग आपण ज्याला म्हणतो ते प्रामुख्याने असलेलं दिसेल. त्यानंतर लोअर केसमध्ये जर आपण पाहिलं थर्ड स्टेज जी आहे नदीची ते त्या थर्ड स्टेजमध्ये नदी प्रामुख्याने फ्लड प्लेन असतील किंवा लेव्हीज असतील किंवा डेल्टा ज्याला आपण म्हणतो त्या प्रामुख्याने थर्ड स्टेजमध्ये प्रामुख्याने ते तयार झालेले दिसतात. आता हे सगळं आपण का पाहतोय तर ॲक्च्युली याचे आपल्याला ॲप्लिकेशन पुढं पाहायचं आहे हे बरोबर आपण त्यासाठी पाहतोय की हे तुम्हाला पुस्तकात मिळेल पण याचे असणारी प्रेझेंट सिच्युएशन ॲक्च्युली या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या थेरॉटिकली आहेत. तुम्ही थेरॉटिकली ह्या अभ्यासू शकता परीक्षेत तुम्हाला ह्याला 100 पैकी 100 सुद्धा मार्क मिळतील पण ॲक्च्युली त्याचं ॲप्लिकेशन जे आहे की ही जी रिव्हर आहे की जी रिव्हर आपल्या जिव्हाळ्याचा विषय ज्याला आपण म्हणतो ती विषय आपण त्या ठिकाणी निग्लेक्ट करत आहोत त्या संदर्भात आपल्याला पुढं पाहायचं आहे. मग जे फ्लड प्लेन्स असतील किंवा लेव्हीज असतील हे जे आहेत ते आपल्याला यामध्ये दिसतील. बघा की लेव्हीजमध्ये त्या ठिकाणी आपण पूरतट असं म्हणतो की ज्यावेळेस पूर कंडिशन असेल त्यावेळेस जे जो मटेरियल आहे त्यामध्ये जे बोल्डर्स असतील ते तुम्हाला नदीच्या किनारीवरती साचलेले दिसतील आणि जो मटेरियल आहे जो सिल्टी मटेरियल म्हणतो आपण तो मटेरियल किंवा बारीक मटेरियल तो नदीपासून दूर दूर दिसेल आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला फ्लड प्लेन दिसतील आणि हा लेव्हीजचा एरिया प्रामुख्याने दिसेल की जो नॅचरली डेव्हलप झालेला असतो तो आर्टिफिशियल नाहीये तो नॅचरली डेव्हलप झालेला आहे की ज्यामुळे आपल्याला थर्ड स्टेजमध्ये हे दोन फीचर्स असलेले दिसतील. आणि तिसरा जो आहे तो म्हणजे डेल्टाचा की हा सगळ्यात महत्त्वाचा डेल्टाच्या संदर्भात की आपल्याला प्रत्येक नदी जर आपण पाहिलं तर नदीजवळती किंवा नदीच्या मुखाजवळ आपल्याला डेल्टा किंवा नदीने संचयन केलेलं प्रामुख्याने दिसून येतं.
आणि मग त्यामध्ये समजा नाईल दिसेल किंवा मेजर जे रिव्हर्स आहेत त्या रिव्हरच्या संदर्भात आपण फक्त इथं पाहिले की नाईल असेल, गंगा असेल किंवा मिसिसिपी असेल या नद्यांनी प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात डेल्टा त्या ठिकाणी मुखाजवळती साचलेला किंवा तयार केलेला आहे की ज्याचा इफेक्ट काय होतो की प्रामुख्याने त्याचे शेप वेगवेगळे तयार होतात आणि मग डेल्टा किती मोठा किंवा डेल्टाचा आकार हा काय इंडिकेट करतो की प्रामुख्याने नदीची असणारी लेंथ, नदी कोणत्या एरियातून येते, त्या ठिकाणचं असणारं रॉक स्ट्रक्चर आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यामधून इंडिकेट होतात की फॉर एक्झाम्पल काय की ह्युमन जे आपण इव्होल्युशन पाहतो संस्कृती सगळ्या ज्या पाहतो त्या सगळ्या नदीच्या कुठेतरी बेसिनमध्येच आपल्याला स्टार्ट झालेले दिसते. मग फॉर एक्झाम्पल समजा नाईलचं जर आपण पाहिलं की नाईलचे जी एरिया आहे नाईल नदीचा तो आज धागा एक रिच इकोसिस्टीम म्हणून समजला जातो किंवा ती जी सॉइल आहे ती अजूनही आपल्याला फर्टाईल सॉइल असलेली दिसते, फर्टाईल आहे. म्हणजे त्याचं कारण असं की तिची असणारी लेंथ आणि तिचा असणारा सोर्स की ज्या एरियातून ती वाहते त्या ठिकाणी आपल्याला सदाहरित अरण्य वगैरे दिसतील आणि त्यामुळं तिला येणारा जो फर्टिलायझर्स किंवा इतर जे जैविक ज्याला आपण घटक म्हणतो त्याचं प्रमाण जास्त आहे ते आपल्याकडे तुम्हाला दिसणार नाही. की फॉर एक्झाम्पल जर तुम्ही पाहिलं की आपल्या रिव्हरचं बेसिन जर प्रामुख्याने आपण पाहिलं तर या रिव्हर बेसिनमध्ये आपल्याला जे सेडिमेंटेशन असतील किंवा येणारे जे मटेरियल्स आहे त्याचं त्या ठिकाणी जर आपण डिस्ट्रीब्युशन केलं तर ते आपल्याला लगेच लक्षात येत की आपल्या नदीच्या एरियामध्ये असणारे जे संचयन झालेले जे गाळाचे प्रदेश आहेत ते सध्या आपल्याला सॅलिनायझेशन किंवा इतर जे प्रॉब्लेम्स आहेत त्याने डिस्टर्ब झालेले दिसतील किंवा त्याची प्रोडक्टिव्हिटी कमी झालेली आहे. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही वेस्टर्न घाट वेस्टर्न महाराष्ट्र पाहिला की जिथं ऊसाचं उत्पादन जास्त होतं तर तो एरिया जरी गाळाचा असेल काळा एक जमीन असेल तरी तो आता त्या ठिकाणी फर्टाईल सॉइल जी आहे ती कमी व्हायला लागलेली आहे कारण त्याला येणारा जो सोर्स आहे किंवा इतर मॅनमेड जे अफेक्ट करणारे घटक आहेत त्यामुळं तो परिणाम होतोय. ते जर तुम्ही नाईल नदीचा एरिया पाहिला तर तिथं दरवर्षी येणारा जो फ्लड आहे आणि त्यामुळं गाळ जो येतो तो गाळ ऍक्च्युलीच रिच आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणची प्रोडक्टिव्हिटी सुद्धा आपल्याला जास्त असलेली दिसते. ओके, डेल्टा म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं आपण पाहिलं की फक्त गाळाचं जे आपण संचयन पाहतो नदीच्या मुखाजवळ त्याचं वेगवेगळे जे शेप्स आहेत की जे आपल्याला त्या ठिकाणी प्रामुख्याने वेगवेगळ्या रिव्हरच्या बेसिनमध्ये किंवा मुखाजवळ माऊथजवळ ते वेगवेगळे असलेले दिसते आणि ते परिणाम करत असलेले सुद्धा आपल्याला प्रामुख्याने दिसते. हा ही त्या ठिकाणी स्केच आहे की आपोआपच जर आपण असं पाहिलं की ही जर मेन ट्रिब्युटरी असेल या ठिकाणी जर सेडिमेंटेशन जर जास्त झालं डिपॉझिशन जास्त झालं तर हा फ्लो त्या ठिकाणी वेगवेगळ्या ट्रिब्युटरीमध्ये झालेला दिसेल आणि आपोआपच वेगवेगळ्या ट्रिब्युटरीज त्या ठिकाणी डेव्हलप झालेल्या दिसते. ओके, वेव्ह डॉमिनेटेड म्हणजे हा जर डेल्टा तुम्ही पाहिला हा नाईल रिव्हरचा आहे की जो वेव्ह डॉमिनेटेड डेल्टा असं म्हटलं जातं आणि दुसरा आहे तो टायडल डॉमिनेटेड डेल्टा. कारण या ठिकाणी जर आपण पाहिलं नाईल नदीच्या मुखाजवळ तर त्या ठिकाणी जे फ्लो आहेत ओशनचे जे फ्लो आहेत त्यामुळं त्या ठिकाणी परिणाम होऊन तुम्हाला असं दिसेल की याचा सेप तुम्हाला वेगळा झालेला दिसेल आणि जी हा बांगलादेश म्हणजे जी आपली गंगा नदी आहे तो एरिया आहे की त्यामध्ये आपल्याला टायडल इफेक्ट त्या ठिकाणी प्रामुख्याने दिसतो आणि त्यामुळं त्याचा सेपसुद्धा वेगळा असलेला प्रामुख्याने दिसून येईल. तसं त्या नदीच्या ज्या नदीला नदीच्या समुद्राला मिळते त्यावेळेस असणारी जी कंडिशन आहे टायडलची असेल किंवा सीची असेल त्याच्यावरती ते प्रामुख्याने दिसेल. हा सॅटेलाइट इमेज आहे गंगा रिव्हरची जी डेल्टा आहे त्या डेल्टाची म्हणजे हा हे जर लोकेशन आपण पाहिलं ते आणि ही सॅटेलाइट इमेज तुम्हाला दिसेल की हा सगळा डेल्टा या ठिकाणी साचलेला आहे. त्यानंतर नाईल रिव्हरचा डेल्टा आहे हीच तो सॅटेलाइट इमेज आहे की हा सगळा जो ग्रीनरी असणारा जो पार्ट आहे हा सगळा आपल्याला प्रामुख्याने डेल्टा असलेला दिसेल. त्यानंतर मिसिसिपीचा ही ब्लॅक अँड व्हाईट आहे त्यामुळं या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं हे जे सेडिंग दिसतंय हे सगळं सेडिमेंटेशन त्या ठिकाणी आपल्याला किंवा संचयन झालेलं डिपॉझिशन दिसते. हा ॲल्युअल फॅन आहे की जो डायरेक्टली माउंटनवरून डायरेक्टली जर नदी मिळत असेल तर या ठिकाणी हा सेब आपल्याला म्हणजे पंखाकृती आपण म्हणतो